आज मी तुमच्या बरोबर थोडक्यात वल्चर्स कसे ओळखायचे, हे कोण आहेत, ते काय आपल्यासाठी काम करतात आणि त्यांचं काय कारणामुळे त्यांची संख्या इतक्या झपाट्याने कमी झाली आणि काय केल्याने त्यांची पॉप्युलेशन परत स्टेबल होईल, ते एक्सटेंड होणार नाही, आणि कन्सेप्ट अबाउट वल्चर सेफ झोन, ही जी एक नवीन कन्सेप्ट आली ज्याच्यात वल्चर्स जे ब्रीडिंग सेंटर मध्ये ब्रीड होतात ते रिहॅबिलिटेट कसे करता येतील, त्यासाठी काय काम आम्ही नाशिक मध्ये करतो आहे. मी ऍज अ रिप्रेझेंटेटिव्ह बोलतीये तुमच्याशी ऑफ नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ नाशिक. हा ग्रुप प्रोजेक्ट आहे, बरेच लोकांची इन्व्हॉल्वमेंट आहे या प्रोजेक्ट मध्ये. आता सध्या जो वल्चर सेफ झोनचा प्रोजेक्ट आहे हे श्री भुरे सर नारायण भुरे हे जे एक्स फॉरेस्ट ऑफिसर आहेत ते लीड करतात, त्यांच्या अंडर मी काम करते आणि आम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंट कडनं खूप मोठा सपोर्ट आहे अँड इतरही एनजीओ लाईक डीएनएचएस अँड अदर लोकल एनजीओ नाशिक, त्या सगळ्यांच्या ग्रुप एफर्ट्समुळे हा कन्झर्वेशनचा काम आम्ही करू शकतो. ते बेसिकली वल्चर्स हे कोण आहे ह्याच्याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती असेल, पण जे लोक नवीन बर्ड वॉचिंग करतात त्यांच्यासाठी थोडक्यात माहिती, तर हे स्कॅव्हेंजर बर्ड्स आहेत. त्यांना शिकार करताना तुम्ही कधी पाहणार नाही, वेलेले जनावर आहेत ते त्यांना अन्न म्हणून ते खातात आणि ते स्कॅव्हेंज करतात. तर इतरही काही स्कॅव्हेंजर्स आपल्या इकोसिस्टम मध्ये आहेत, जसं की खारी झाल्या, कावळे झाले, कुत्रे झाले, मग जसे की हायनाज आहेत, हे पण स्कॅव्हेंजर्स करतात. पण एफिशियंटली स्कॅव्हेंज करणं म्हणजे पूर्णपणे ते जे क्लीन करणं ते बॉडी अँड इकोसिस्टम ह्याचा खूप महत्वाचा रोल हे प्ले करतात. तुम्ही जर या ह्याच्यात पाहत असाल इथे ते हॅव अ बॉल हेड, म्हणजे त्यांच्या डोक्यावरती आणि त्यांच्या मानेवरती पिसन असतात, कारण की दे हॅव टू गो इन साइड द डेड बॉडी अँड फीड, त्याच्यामुळे त्यांचे फेदर्स डर्टी होऊ नयेत म्हणून त्यांना हे फीचर अडॅप्ट झालेलं आहे. दे हॅव अ ब्रॉड विंग्स, इफ यू सी इन दिस पिक्चर, खूप साधारण 6 ते 7 फुटापर्यंत त्यांचे विंग्स स्पॅन असतो आणि खूप मोठे बॉडी म्हणजे हेवी बॉडी वल्चर बर्ड्स आहेत हे. आणि दे हॅव अ पॉवरफुल आयसाईट, म्हणजे त्यांना 20,000 फुटापर्यंत ते ग्लाइड करू शकतात आणि तिथून ते जमिनीवरती लोकेट करू शकतात त्यांचं फूड विथ द हेल्प ऑफ दर आयसाईट अँड सेन्स ऑफ स्मेल. आणि लाईक अदर रॅप्टर्स जे ह्यांना पण रॅप्टर्स मध्ये बोललं जातं, पण अदर रॅप्टर्स दे कॅन हंट अँड दे हॅव स्ट्रॉंग फीट सो दॅट दे कॅन कॅरी देअर प्रे, म्हणजे त्यांचं भक्ष्य ते उचलून एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतात, पण ही अडॅप्टेशन ह्यांच्यामध्ये नाहीये. त्यांचे जे लेग्स आणि फीट आहेत ते बऱ्यापैकी वीक आहे. आणि वन मोर थिंग दॅट दॅट रिअली सेपरेट्स वल्चर्स फ्रॉम अदर्स इज दॅट दे कॅन सोर ऑन एअर थर्मल्स, म्हणजे त्यांना लांब लांब पर्यंत फूड शोधण्यासाठी जायला लागतं आणि त्यासाठी ते एअर थर्मल्सचा वापर करतात. म्हणजे जेव्हा उष्णता वाढते जी आपली एअर आहे ती लाईट होते, हवा लाईट होते आणि त्याच्यामुळे ती वर उचलली जाते आणि त्याच्यावर हे वल्चर्स ग्लाइड करतात, ह्याला थर्मल्स असं म्हणतात. आणि दे कॅन ग्लाइड अप टू ऑर दे कॅन गेन हाईट अप टू 20,000 फीट. एक अँडियन कॉन्डोर म्हणून एक वल्चर आहे जो साऊथ अमेरिकेमध्ये सापडतो, त्याचं लार्जेस्ट विंग स्पॅन इन द वर्ल्ड, म्हणजे 10 ते 11 फीट विंग स्पॅन आहे त्या बर्डचं. सो लाईक आय सेड की दे हॅव टू ट्रॅव्हल लॉंग डिस्टन्सेस इन सर्च ऑफ फूड आणि दे हॅव अ व्हेरी ऍसिडिक स्टमक, म्हणजे ते जे डेड ॲनिमल्स किंवा रॉटन किंवा सडलेले जे गेलेले जनावर आहेत ते खाण्यासाठी त्यांना स्ट्रॉंग ऍसिडिक स्टमक असतं, सो दॅट दे कॅन डायजेस्ट जे किटाणू त्या बॉडीमध्ये तयार होतात ते सुद्धा ते डायजेस्ट करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. ते व्हेरी अडॅप्टेबल, वेगळ्या वेगळ्या हॅबिटॅट्स मध्ये त्यांना सापडतं, म्हणजे तुम्ही हायर हिमालयास पासून तर डेझर्ट एरिया किंवा मग फॉरेस्टेड एरिया. एक रेफरन्स आहे आपल्याला ओळखण्यासाठी की वल्चर्स नेमकी किती मोठे असतात. तर तुम्ही इथं लेफ्टला पाहिलं तर हा साकेर फाल्कन आहे, जो जवळपास कावळ्याच्या साईजचा असेल किंवा कावळ्यापेक्षा थोडा मोठा. आणि इफ यू कम्पेअर टू दिस वल्चर्स आर व्हेरी बिग. सिनरिस वल्चर किंवा लमायगर हे जे आपल्याकडे वल्चर्स सापडतात, यू कॅन सी की ऍज कम्पेअर टू ह्युमन जे 180 सेंटीमीटर टॉल जर एक ह्युमनचा कम्पेअर केलं, सो दे आर व्हेरी टॉल अँड दे आर व्हेरी बिग. आणि जर फ्लाईट पॅटर्न्स मध्ये जरी आपण पाहिलं
तर हॉक म्हणजे शिक्रापेक्षा आपण जर वल्चर्सला कम्पेअर केलं तर दे आर व्हेरी बिग इन साईज. इवन ईगल्स पेक्षा ते मोठे असतात. आपल्या रामायणामध्ये पण, आता रामायण सिरियल बरेच फेमस आहे, त्याच्यात पण जटायू म्हणजे गिधाडांचा उल्लेख आहे, ते डिवाईन बर्ड म्हणून त्यांना ओळखलं जातं. रामायणामध्ये जेव्हा रावण सीताला घेऊन जात असतो लंकेला, तेव्हा जटायू भांडतो रावणाशी आणि त्याच्यात तो जखमी पण होतो, आणि जखमी अवस्थेत पडलेला असताना तो राम आणि लक्ष्मणाला भेटतो आणि तो सांगतो की सीतेला रावण साऊथ डिरेक्शनला घेऊन गेला आहे. सो ही एक मायथोलॉजिकली त्याचा खूप इम्पॉर्टन्स आहे, आपल्या सगळ्यांना माहिती असेल नेमकी काय काम करतात आपल्यासाठी, त्यांचा काय रोल आहे आणि वाय दे आर इम्पॉर्टंट टू आर इकोसिस्टम. त्याचं उदाहरण म्हणजे की ते एफिशियंट स्कॅव्हेंजर्स आहेत. एखादा जर जनावर मेलेला पडला असेल तर ते ग्रुपमध्ये येऊन त्या कार्कसला विद इन मिनिट्स म्हणजे साधारण 20 मिनिटाच्या आसपास ते पूर्ण कार्कस क्लीन करू शकतात, आणि मग त्याच्यात त्याचा स्मेल येणार नाही. उन्हामध्ये तापल्यानंतर त्याचे जंतू सगळे मरून जातील आणि फक्त स्किन आणि हाडं एवढेच राहतील. पण ॲज कम्पेअर टू देम, जर बाकीचे जे स्कॅव्हेंजर्स असतात ते एवढे एफिशियंटली किंवा एवढे साफ ते कार्कस करू शकत नाही, आणि त्याच्यामुळे त्यांचं कम्पॅरिझन किंवा त्यांना रिप्लेस करणारा कोणी नाहीये या जगामध्ये वल्चर्सला. दे हेल्प इन प्रिव्हेंट द एपिडेमिक्स, म्हणजे जर ते किटाणू किंवा ते विषारी किटाणू जर तयार झाले त्या कार्कसमध्ये, त्यांना खायला कोणी आलं नाही तर ते एपिडेमिक स्प्रेड होऊ शकतात. त्याच्यातनं वास येतो, हवेमार्फत किंवा पाण्यामार्फत ते किटाणू स्प्रेड होतील. आणि जसं आता कोरोना एपिडेमिक स्प्रेड झालेला आहे, तसे अजूनही काही एपिडेमिक स्प्रेड ऑलरेडी झालेत आणि काही होऊही शकतात पुढे जाऊन. त्याच्यामुळे वी रिअली रिक्वायर वल्चर्स इन आर इकोसिस्टम. हे किटाणू म्हणजे हे किटाणू असलेले जनावरं ते डेड कार्कसेसवर फीड करून सुद्धा त्यांना स्वतःला त्याचा काही त्रास होत नाही, बिकॉज दे आर अडॅप्टेड रिअली वेल, सो दॅट त्यांना स्वतःला त्याचा काही त्रास होत नाही. आणि दे हॅव अ कल्चरल इम्पॉर्टन्स ऑल्सो, म्हणजे पारसी कल्चर जे आहे त्याच्यामध्ये टॉवर ऑफ सायलेन्स मध्ये डेड बॉडीजला ठेवलं जातं आणि ते डिपेंड ऑन वल्चर्स सो दॅट दे वॉन्ट टू गिव्ह बॅक टू नेचर. त्याच्यामुळे ते टॉवर ऑफ सायलेन्स वरती डेडला ठेवून ते वल्चर्सला ठेवून देतात ते, आणि त्याच्यात इतका इम्पॅक्ट पडला कल्चरल पॉप्युलेशन कमी झाल्यामुळे. ग्रीन ह्युमर म्हणजे रोहन चक्रवर्तींनी हे इलस्ट्रेशन केले. प्रत्येक गिधाड्याला त्याच्या फीचरवरनं ओळखलं जातं. तर आपल्याकडे 9 जातीचे गिधाड आहेत, त्याच्यातले 3 जे आहेत युरेशियन ग्रिफिन, सिनेरिस आणि हिमालयन ग्रिफिन, हे मायग्रेटरी आहेत जे विंटर्स मध्ये आपल्याकडे येतात. पण बाकी जर तुम्ही पाहिले जे रेसिडेंट वल्चर्स आहेत तर त्यांना सगळ्यांना रेड मार्क केला, याचा अर्थ दे आर एंडेंजर्ड ऑर क्रिटिकली एंडेंजर्ड. The resident birds here in India are threatened. आणि त्याच्यात प्रत्येकाला म्हणजे असं दिस इज अ रेड हेडेड वल्चर, सो दॅट इज अ फीचर अँड दॅट्स वाय त्याला ते नाव दिलं आहे. आणि मेनली आता वल्चर्स जे नाशिकमध्ये सापडतात मुख्यतः त्याच्याबद्दल मी पुढे आता कंटिन्यू करेल, ते आहे म्हणजे लॉंग बिल वल्चर किंवा मग त्याला इंडियन वल्चरही असं म्हणतात आता, आणि दुसरं आहे व्हाईट रम्प वल्चर. लॉंग बिल म्हणजे त्याची चोच थोडीशी मोठी आहे कम्पेअर टू अदर्स, आणि व्हाईट रम्पच्या पाठीवरती एक रम्प वरती एक व्हाईट पॅच असतो. हा पण एक इजिप्शियन वल्चर पण आमच्याकडे रेसिडेंट आहे आणि त्याला फनी नाव सुद्धा दिलं आहे, जसं की चिकन हेड, बिकॉज चिकन हेड सारखा तो त्याचा फीचर आहे. किंवा इजिप्शियन वल्चर इज द कॉमन नेम. सो मेनली आय बी स्पीकिंग ऑन इंडियन वल्चर आणि व्हाईट रम्प वल्चर जे नाशिकमध्ये सापडतात त्यांच्यावरती आम्ही काम करतो आहे. हे जे वल्चर्स आहेत हे क्लिफ वरती ब्रीड करतात, म्हणजे कपारीमध्ये डोंगरांच्या तिथे ते राहतात आणि तिथेच त्यांचं नेस्टिंग सुद्धा असतं. त्यांचं डिस्ट्रीब्युशन इंडिया, पाकिस्तान आणि नेपाळमध्ये आहे. आणि बर्ड काउंट इंडियाच्या लेटेस्ट सिटिझन सायन्स रिपोर्ट मध्ये असं दाखवलंय की हे त्यांचं करंट डिस्ट्रीब्युशन आहे, जे पूर्ण देशामध्ये वेगळ्या लोकांनी ईबर्ड वरती जे सायटिंग्स टाकल्या त्याच्यावरनं असं आढळून येतं की आता सध्या या एरियाजमध्ये तो सापडतो. इथे तुम्हाला साईज कम्पॅरिझन दिसेल की क्रो आणि वल्चर, क्रोज ऍक्च्युली वल्चर्सला त्रास देतात. त्याच्यामुळे हा एक फोटो कॅप्चर केला गेला होता नाशिकमध्ये, जे माझे मेंटर आहेत रहा सरांनी, त्याच्यात तुम्हाला साईज कम्पॅरिझन पण दिसेल. दे आर व्हेरी बिग बर्ड्स, साधारण 100 सेंटीमीटर लॉंग असतात ते,
सहा किलो त्यांचं वजन असतं आणि 7 फीट लॉंग त्यांचा विंग स्पॅन असतो. आणि आता 2015 सेन्सिसच्या हिशोबाने 12,000 इंडिव्हिज्युअल्स इंडियामध्ये आहेत आणि 2002 मध्ये त्यांना आयुसीएन रेड लिस्ट मध्ये टाकलं गेलं, कारण की 1992 आणि 2007 मध्ये 97% त्यांचं पॉप्युलेशन कमी झालं. ते अंजेरीरी इथे खूप मोठी नेस्टिंग साईट आहे, तिथले हे वल्चर्स आहेत. दिस इज अ पेअर. आणि एक लाईव्ह नेस्टिंग साईट जर बघायची असेल तर तुम्हाला इथे व्हाईट मार्किंग दिसतील त्यांच्या नेस्ट जवळ. जर त्यांचे जे एक्सक्रीटा आहे तो ते नेस्टच्या बाहेर टाकतात आणि त्याच्यावर आपल्याला कळू शकतं की हा लाईव्ह नेस्ट आहे. आणि वी ऑल्सो कॅप्चर्ड अ बर्ड कॅरिंग नेस्टिंग मटेरियल. तर तुम्ही इथे बघाल तर त्याच्या तोंडामध्ये ट्विग्स आणि ड्राय ग्रास आहे जो ते नेस्टिंग साठी घेऊन जातोय. ती ऍक्च्युली साईट आहे, इथे तुम्ही बघाल खूप मोठा वर्टिकल क्लिफ आहे अंजनेरी ब्रह्मगिरी ह्या साईडला जो वेस्टर्न पार्ट ऑफ नाशिक मध्ये येतो आणि तिथे हे लाईव्ह नेस्ट आहे. तर आम्ही तिथे मॉनिटरिंग करताना हा फोटो आहे की इथे जर तुम्ही झूम करून पाहिलं तर इथे एक वल्चर सुद्धा बसला आहे. म्हणजे तुम्ही ग्राउंड लेवलवरनं पाहिलं तर ते खूप लांब असतात, अनअप्रोचेबल. त्यांनी ती जागा मुद्दामून निवडली कारण की तिथे जास्त इंटरफिअरन्स नसेल ह्युमन्स ता मेनली, आणि त्यांना लवकर ग्लाइड करता येईल आकाशामध्ये. त्याच्यामुळे अशा ठिकाणी ते राहतात. आणि जे व्हाईट मार्किंग दॅट इंडिकेट्स द लाईव्ह नेस्टिंग. ऍडल्ट आणि ज्युवेनाईल मध्ये पण फरक असतो दिसण्यामध्ये. ऍडल्ट 5 वर्षानंतर ते पक्षी ऍडल्ट होतात आणि त्याच्यानंतर त्यांची मॉर्फोलॉजिकली काही चेंज होत नाही, म्हणजे त्यांच्या दिसण्यामध्ये काही चेंज होत नाही. 5 वर्षाचं गिधाड आणि 50 वर्षाचं गिधाड तुम्हाला एकसारखं दिसेल, पण पहिले 5 वर्षाचे जे त्यांचे चेंजेस असतात दिसण्यामध्ये ते तुम्ही ओळखू शकतात आणि तुम्ही सांगू शकता की हा 1 वर्षाचा आहे की 2 वर्षाचा आहे. आणि जनरली ज्युवेनाईल्स असे दिसतात आणि हे ऍडल्ट्स आहेत. अदर वल्चर जे आमच्याकडे आहे ते म्हणजे व्हाईट रंप वल्चर, त्याला व्हाईट बॅक वल्चर सुद्धा म्हणतात. हा त्यातल्या त्यात त्याचं डिस्ट्रीब्युशन थोडं जास्त आहे. हा साऊथ आणि साऊथ ईस्ट एशियामध्ये सापडतो आणि इंडियामध्ये ऍज बर्ड काउंट इंडियानी रिपोर्ट केल्याच्या हिशोबाने हे त्याचं इंडियाचं पॉप्युलेशन आहे. इथे साधारण तो सापडतो आणि हा त्यातल्या त्यात छोटा वल्चर आहे आणि तो फक्त 4 किलोचा आणि 75 to 85 cm लॉंग. हे ट्री नेस्टिंग आहे, अनलाईक द अदर नेस्ट वल्चर्स हे झाडांवरती नेस्ट करतात. आणि इथे तुम्ही पाहाल तर हे काटेसावरीचं झाड आहे आणि त्याच्यावरती उंचावरती त्यांनी नेस्ट बनवलं आहे. आणि आम्हाला त्याच्यावरती ज्युवेनाईलचा पण फोटो काढायचा चान्स मिळाला. 1980 मध्ये असं मानलं जायचं की हे वल्चर्स सगळ्यात जास्त अबेंडंट आहेत, म्हणजे हा सगळ्यात जास्त सापडणारा बर्ड ऑफ प्रे आहे जगभरामध्ये. पण आता फक्त त्यांची 6,000 इंडिव्हिज्युअल शिल्लक आहेत, म्हणजे ऍज पर 2015. आणि नेस्टिंग मध्ये मँगो, बॅनियन, पीपल, काटेसावर, हळदू अशा झाडांवरती ते नाशिकमध्ये करतात असं आम्ही त्यांना पाहिलं. हा मी फोटो कुठं खूप मोठे आहेत आणि ते इझिली दिसून येतात, पण आपल्याला केअरफुली त्यांना बघावं लागतं कारण की ते उंच उंच झाडांवरती जेव्हा बसतात तेव्हा ते खूप असे मोठे दिसत नाहीत आणि ते त्यांना केअरफुली तुम्हाला स्कॅन करूनच तुम्ही त्यांना शोधू शकता. तर जर तुम्हाला ओळखता येत असेल तर या फोटोमध्ये 5 गिधाड आहेत. त्यांच्या ब्रीडिंग आणि लाईफ स्पॅन बद्दल थोडंसं सांगते मी. 5 ते 7 वर्ष झाल्यानंतर मॅच्युअर होतात आणि ब्रीडिंग ला ते रेडी होतात. त्यांच्यामध्ये देर इज नो सेक्शुअल डायमॉर्फिझम, अर्थ नर आणि मादी ओळखू शकत नाही, एकसारखे दिसतात. आणि एकदा की ते मॅच्युअर झाले की ते त्यांचं पार्टनर शोधतात आणि ते आयुष्यभर एकत्र राहतात, म्हणजे ते पेअर फॉर लाईफ. आणि त्यांचं ब्रीडिंग सुरू होतं ऑक्टोबर मध्ये आणि ते एप्रिल मे पर्यंत चालतं, म्हणजे खूप मोठा ब्रीडिंगचा स्पॅन आहे त्यांचा. आणि ते दरवर्षी सेम नेस्ट ऑक्युपाय करतात, म्हणजे त्यांना तीच जागा परत ऑक्युपाय करायला आवडते. आणि एकदा की त्यांनी नेस्ट साईट सिलेक्ट केली की ते एकच एग ले करतात, लाईक मेनी बिग बर्ड्स ते एकच एग ले करतात. आणि त्यांचा इन्क्युबेशन पिरियड, म्हणजे एकदा एग ले झालं की ते 50 ते 60 दिवसापर्यंत त्या अंड्याला उबवतात, तो खूप महत्वाचा पिरियड असतो त्यांच्यासाठी. आणि बोथ द पेअर्स, म्हणजे मेल आणि फिमेल दोघं जण मिळून ते जे पूर्ण कार्य असतं नेस्टिंगचं ते राबवतात. आणि ते दोघं मिळून पिल्लांची काळजी घेतात आणि त्यांना खाऊ घालण्यासाठी
ते रिगर्जिगेट करतात, त्याचा अर्थ की ते खाऊन येतात आणि त्यांच्या पोटातून परत ते बाहेर काढून दॅट इज अ सेमी डायजेस्टेड फूड, म्हणजे ते पिल्लाला डायजेस्ट करता येईल. ते काही ऍसिडिक जे असतं ते मिक्स झालेलं असतं डायजेस्ट होण्यासाठी, ते त्यांना खाऊ घालतात. आणि एकदा की अंड ले केलं आणि पिल्लू बाहेर आलं, त्याच्यासाठी साधारण 100 ते 110 दिवस लागतात. त्या प्रोसेसला फ्लेजिंग असं म्हणतात. त्यांची जी लाईफ स्पॅन आहे ती 40 ते 50 वर्षापर्यंत ते जगतात वाईल्ड मध्ये. या फोटोमध्ये तुम्ही बघाल तर हा अडल्ट बर्ड आहे आणि हा नुकताच फ्लेज झालेला बर्ड आहे. तर दोघांमध्ये तुम्ही कलर डिफरन्स बघू शकता. हा खूप व्हाईट कलरचा आहे आणि हा नुकताच नेस्ट मधनं बाहेर आला आहे. ह्याचा फोटो आम्ही इंजिनिअरिंगच्या इथे काढला होता. फीडिंग बिहेवियर हे खूप इंटरेस्टिंग आहे. त्यांना जेव्हा ते ग्लाइड करतात, जेव्हा ते इकडून तिकडे ट्रॅव्हल करतात, तेव्हा ते आकाशातूनच त्यांचं फूड शोधू शकतात विथ द हेल्प ऑफ देअर साईट आणि स्मेल सेन्स. आणि ते आयदर स्वतः स्वतः शोधतील किंवा मग दुसऱ्या स्कॅव्हेंजर्सच्या ऍक्टिव्हिटीज ते बघतील आणि त्यांना ते फॉलो करतील आणि मग ते त्या साईटवरती पोहोचतील. त्यांना ट्रॅव्हल लॉंग डिस्टन्सेस इन सर्च ऑफ फूड. त्यांच्याकडे एक कॅपॅबिलिटी असते सोरिंगची, जी मी आधी सांगितली की ते कॅन ट्रॅव्हल अराउंड 100 किलोमीटर्स इन सर्च ऑफ फूड. म्हणजे विंग्स फ्लॅप न करता, एनर्जी वेस्ट न करता ते एअर करंट्स वरती, थर्मल करंट्स वरती लांब लांब पर्यंत जातात आणि इन सर्च ऑफ फूड. आणि एकदा की त्यांना फूड डिटेक्ट झालं, सो दे कॅन ईट ऍज मच ऍज देअर बॉडी वेट, म्हणजे जेवढं त्यांचं वजन आहे तेवढ्या वजनाचं ते खाऊ शकतात, एवढी त्यांची कॅपॅसिटी असते. आणि जर काही कारणामुळे त्यांना खाणं नाही मिळालं तर ते कपल ऑफ वीक्स म्हणजे 2-2 आठवडेपर्यंत काही नाही खाल्लं तरी त्यांना चालतं. आणि जसं आधी सांगितलं की ते एक कार्कस साधारण 20 मिनिटांमध्ये संपू शकतात एका ग्रुपनी त्याच्यावरती अटॅक केला की. आणि ते इतके पटापट खातात. त्यांच्या इथे ऑर्गन असतो क्रॉप नावाचा, जर तुम्ही इथे पाहिलं गळ्याभोवती एक क्रॉप नावाचं एक ऑर्गन असतो, तिथे ते स्टोअर करतात त्यांचं फूड. म्हणजे ते पटापट खाऊन त्यांना पुढे खाणं मिळेल की नाही ह्या आशेने ते पटापट खाऊन इथे स्टोअर करतात. आणि मग त्यानंतर ते 1-2 दिवसांमध्ये त्याला परत डायजेस्ट करायची प्रोसेस त्यांची चालते. आणि दे आर सोशल बर्ड्स, कायम ते एकत्र राहतात आणि त्यांच्यामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग पण खूप असतं की जो सगळ्यात जास्त डॉमिनेंट आहे, ज्याला सगळ्यात जास्त भूक लागली आहे तो डॉमिनेट करेल आणि ज्याला त्याचं पोट भरलंय तो दुसऱ्यांना साईड देईल, असं ऑब्झर्वेशन केलेले गेले. नाव कमिंग टू डिक्लाईन इन वल्चर पॉप्युलेशन, की नेमकी काय झालं की त्यांची पॉप्युलेशन एवढी क्रॅश झाली. हा 1980 फोटो आहे, खूप फेमस फोटो आहे दिल्लीच्या गार्बेज डंपचा, कचरा कुंडीच्या दिल्लीमध्ये. की तुम्ही बघाल की जिथे पाल तिथे गिधाड आहेत, इथे बिल्डिंगच्या वर बसली आहे, तिथे टॉवर वरती बसलेली आहेत, या पोल वरती सुद्धा गिधाड आहेत. आणि असं म्हटलं जायचं की 1992 आसपास आपल्याकडे 4 कोटी गिधाड होती भारतामध्ये. आणि 1980 समजलं जायचं की जो व्हाईट राउंड वल्चर आहे तो सगळ्यात कॉमन बर्ड ऑफ प्रे आहे. पण विद इन द स्पॅन ऑफ 15 इयर्स, म्हणजे 1992 to 2007, त्यांचं 99.9%, म्हणजे कोटीवरनं ते हजारो पर्यंत त्यांची संख्या आली. आणि एवढं फास्ट डिक्लाईन कोणत्याच रॅप्टरचं झालं नाही किंवा कोणत्याच पक्षाचं झालं नाही असं अजत रेमाणी जे फॉर्मर डिरेक्टर आहेत बीएनएचएसचे, त्यांचं म्हणणं आहे. डॉक्टर विभू प्रकाश ती जे प्रिन्सिपल सायंटिस्ट आहेत बीएनएचएसचे, गिधाडांवरती खूप प्रमाणात काम करतात, त्यांनी हे डिक्लाईन सगळ्यात आधी डिटेक्ट केलं किंवा रिपोर्ट केलं. ते भरतपूर बर्ड सँच्युरी आहे राजस्थानमध्ये, तिथे ते रॅप्टर्स वरती काम करत होते. आणि त्यांनी 1987 आसपास अराउंड 353 नेस्टिंग पेअर्स पाहिले विद इन द स्मॉल एरिया. जर तुम्ही भरतपूरला गेला असाल तर खूप मोठी ती जागा नाही आहे, पण तिथे त्यांनी 353 नेस्टिंग पेअर्स रेकॉर्ड केले होते. आणि 1996 ते नंबर कमी अर्धे झाले. आणि 2000 तर एक सुद्धा तिथे गिधाड नेस्ट करत नव्हतं. तर खूप अलार्मिंगची गोष्ट होती. आणि अशा बऱ्याच प्रोटेक्टेड एरियाज मध्ये सर्वे केला गेला आणि असं कळलं की गिधाडं नाहीशे झाली आहेत किंवा दिसत नाही आहेत. नेमकी कारण काय होतं, का बरं ते कमी झाले? एक तर ते शोधणं खूप अवघड होतं. अगोदर लोकांना वाटलं किंवा सायंटिस्टला वाटलं की पोचिंग होतंय, पण इतक्या प्रमाणात पोचिंग होणं अवघड आहे की त्यांची संख्या इतकी 99.9% कमी होती.
किंवा मग कोणता तरी रोग झालाय त्यांना. पण जेव्हा ते कार्के सॅम्पलिंग करत होते डेड वल्चर्सचं, त्याच्यात असा कोणता डिटेक्शन येत नव्हता कोणत्या रोगाचं. हॅबिटॅट डिस्ट्रक्शन, त्यांना नेस्टिंगसाठी बसण्यासाठी कुठे जागा मिळत नाही हे कारण आहे का? पण ते पण हे केलं कारण की बरेच प्रोटेक्टेड एरियाज इंडियामध्ये होते आणि जिथे गिधाड आता सापडत नाहीये. मग USA ला 1960 आसपास डीडीटी नावाचं जे पेस्टिसाइड आहे त्याच्यामुळे बॉल्ड इगल्स डेथ होती असं स्टडी केलं होतं. तर मग असा विचार केला की पेस्टिसाइड मुळे त्यांची डेथ होतीये का, तर ते पण त्याच्यात समोर नाही आलं. तर खूप वर्षानंतर म्हणजे ट्रायल अँड एरर करून पाकिस्तानमध्ये एक सर्वे, एक प्रॉपर सायंटिफिक टेस्ट झाली. बरेचसे इंटरनॅशनल सायंटिस्ट जमले आणि तेव्हा त्यांना कळलं की डायक्लोफिनॅक एक मेडिसिन आहे कॅटल्सला देण्यासाठी. ते कॅटलला दिल्यामुळे त्यांची डेथ होतीये. एक नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग NSAID असं त्याचं कॅटेगरी केल्या जाते आणि डायक्लोफिनॅक हे जे औषध आहे त्याच्यामुळे त्यांची संख्या कमी होती असं कळायला लागलं. तर डायक्लोफिनॅक इंजेक्ट केल्यानंतर नेमके होतं काय, तर हे एक पॅम्फलेट आहे BNHS तयार केलेलं, त्याच्या मार्फत मी तुम्हाला एक्सप्लेन करते. तर एखादा कॅटलला जर तो आजारी पडला असेल तर त्याला डायक्लोफिनॅक हे औषध दिलं जायचं आणि डायक्लोफिनॅक दिल्यानंतर म्हणजे कोणतंही औषध हे आपल्या लिव्हरमध्ये किंवा आपल्या किडनीमध्ये स्टोर होतं आणि विदिन 72 आवर्स आफ्टर गिविंग डायक्लोफिनॅक इंजेक्शन जर त्या कॅटलची डेथ झाली आणि त्याच्यावरती जर वल्चर्सनी फीड केलं तर ते डायक्लोफिनॅक वल्चर्सच्या पोटात जाईल आणि मग त्यांना त्या डायक्लोफिनॅकमुळे किडनी फेल्युअर होईल, गाउट नावाचा एक आजार होईल, विसरल गाउट नावाचा एक आजार होईल आणि त्याच्यामुळे त्यांची खूप पेनफुल डेथ होईल, तर असं त्यांना कळलं. आणि जिप्स जे आहे, जे आपल्याकडे 3 जिप्स रेसिडेंट स्पीशीज आहेत, जसे की इंडियन वल्चर दॅट इज जिप्स इंडिकस, जिप्स बेंगालेन्सिस आणि स्टँडरबिल्ड वल्चर जे नॉर्थ साईडला सापडतात, हे त्यांनी पण जिप्स जीनसचे जे वल्चर्स आहेत ते ऍक्च्युली कार्कसचे सॉफ्ट टिश्यूज वरती फीड करतात, जसं की इंटरनल ऑर्गन्स वरती, आणि त्यांना सगळ्यात जास्त परिणाम झालाय डायक्लोफिनॅक. आता इतक्या प्रमाणात डेथ झाली आहे वल्चर्सची तर काहीतरी तर नेचर इम्बॅलन्स दिसून येईल. आणि तर असं नोट केलं गेलं की बरेचसे कार्कसेस असे उघड्यावर पडून राहिले आणि त्याच्यामध्ये जंतू तयार झाले आणि खूप प्रमाणात वेगवेगळे रोग पसरायला लागले, जसं की TB, अँथ्रॅक्स, ब्रुसेलोसिस, फुट अँड माउथ सारखे आजार इंडियामध्ये पसरायला लागले आणि डॉग्स आणि रॅट्स ज्यांची पॉप्युलेशन वाढायला लागली कारण की त्यांना इझी रेडीमेड फूड मिळायला लागलं, ते कॅरियर्स आहेत ह्या पॅथोजन्सचे जे हे कार्कस वरती फीड करून आल्यानंतर हे आपल्या ह्युमन्स मध्ये हे आजार घेऊन येतात असं कळलं. आणि ज्या वेळेस वल्चर कमी होत होते त्यावेळेस रॅपिडली डॉग पॉप्युलेशन वाढलं आणि असं एस्टिमेट केलं की 5.5 मिलियन डॉग्स त्यावेळेस होते ज्यावेळेस वल्चर्स कमी व्हायला लागलेले. आणि रेबीजचा आउटब्रेक सुद्धा झाला आणि साधारण 47,000 लोकांची डेथ झाली या ड्युरेशन मध्ये 1992 to 2016 रेबीजमुळे लोक मेले. आणि पारसी कम्युनिटी पण डिफिकल्ट त्यांना झालं टू कंटिन्यू देअर युनिक फ्युनरल रिच्युअल्स, ज्यांना गिधाड त्यांच्या डेडला येऊन खायचे पण आता त्यांना तुम्ही मुंबईमध्ये टॉवर ऑफ सायलेन्स आहे आणि तिथे आता गिधाड येत नाहीत, त्याच्यामुळे त्यांना दे डिपेंड ऑन सोलार पॅनल्स, आता सोलार पॅनल्स इन्स्टॉल केले त्याच्याने ती बॉडी लवकर डिकम्पोज होईल. सो दिस इज अ ऍडवर्स इफेक्ट. अजून एक आहे की नेचर इम्बॅलन्स दिसायला लागला, डॉग पॉप्युलेशन वाढल्यामुळे लेपर्ड्स हे डॉगला चेस करून सिटीजच्या किंवा ह्युमन हॅबिटेशनच्या जवळ यायला लागले आणि त्याच्यामुळे अॅनिमल आणि ह्युमन कॉन्फ्लिक्ट वाढला. तर हे सरळ सरळ आपल्याला दिसतं की एखादा जो महत्वाचा घटक असतो इकोसिस्टमचा तो जर कमी झाला तर कुठपर्यंत आपल्याला फेस करावं लागतं आणि हे सगळं ह्युमन मेड आहे, ह्युमन मुळे सगळं झालेलं आहे. असं कळलं की डायक्लोफिनॅक हे कल्प्रिट आहे, डायक्लोफिनॅक मुळे पॉप्युलेशन कमी होत आहे, तर लगेचच त्याला बॅन केलं गेलं. 2016 मध्ये ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांनी व्हेटनरी साठी डायक्लोफिनॅक बंद केलं आणि त्याच्यात कमीत कमी कॉन्सन्ट्रेशन म्हणजे 0.4 mg/kg कॉन्सन्ट्रेशन मध्ये पण जर कॅटल कार्केस मध्ये डायक्लोफिनॅक असेल तरी ते वल्चर्स साठी फेटल आहे.
पण प्रॉब्लेम असा झाला की कॅटल साठी त्यांनी डायक्लोफेनॅक बंद केलं, पण अजून पण ह्युमन साठी जे सेम ह्युमन साठी औषध वापरलं जातं आपल्या संधिवातासाठी किंवा पेन किलर म्हणून वापरलं जातं, तुम्ही अजून पण बघाल तर मूव्स जे ऍड येते टीव्ही वरती आणि ते डायक्लोफेनॅकचा पण उल्लेख करतात त्या ऍड मध्ये. सो आपल्यासाठी पेन किलर म्हणून डायक्लोफेनॅक हे औषध वापरलं जातं जे अजूनही बॅन नाहीये, पण ते खूप मोठ्या वायल्स मध्ये खूप मोठ्या बॉटल्स मध्ये विकलं जायचं आणि ते ह्युमन्स कॅटल्सला वापरलं जायचं न कळत, म्हणजे ते इलिगल असून सुद्धा छोट्या छोट्या गावांमध्ये, कारण की हे खूप इफेक्टिव्ह ड्रग आहे ज्यात पटकन रिझल्ट दिसतात आणि खूप स्वस्त पण औषध आहे हे. तर बीएनएचएसनी गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट केली की तुम्ही एवढ्या मोठ्या 30 ml बॉटल विकण्यापेक्षा तुम्ही छोटे एम्प्युल्स तयार करा, छोटे वायल्स तयार करा, त्याच्यानी ह्युमनचं कॅटलला वापरलं जाणार नाही. ते खूप मोठा लँडमार्क डिसिजन होता. आता 3 ml फाइल्स मध्ये डायक्लोफेनॅक विकलं जातं ह्युमन साठी, जे की तुम्ही जर तुम्हाला 30 ml एका कॅटलला द्यायचे तर तुम्ही किती 3 ml वायल्स कलेक्ट करून एका कॅटलला द्याल. सो ते आता कॉस्ट इफेक्टिव्ह राहिलं नाही, त्याच्यामुळे आता संख्या खूप कमी झाली आहे डायक्लोफेनॅक वापरण्याची. आणि त्याचं जे अल्टरनेटिव्ह ड्रग आहे जे आफ्रिकामध्ये व्हाईट बॅक वल्चर्स जे आफ्रिकन स्पीशीज आहे जिप्स आफ्रिकेनस त्याच्यावरती टेस्ट केलं गेलं मेलॉक्सिकॅम, आणि त्याच्या त्यांना कळलं की मेलॉक्सिकॅम मुळे वल्चर्सची डेथ होत नाही आणि वल्चर्स आर सेफ. त्याच्यामुळे हे औषध आता ऍज अ रिप्लेसमेंट मार्केटमध्ये आहे. सो ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आजूबाजूला तुमच्याकडे जर गुरं असतील किंवा तुमच्या गावामध्ये किंवा जे डेअरी फार्म्स आहेत तर तुम्ही बघितलं पाहिजे की तिथे मेलॉक्सिकॅमच वापरताय की अजून कोणतं औषध वापरताय. तर आता इतक्या प्रमाणात वल्चर्सची डेथ झाली आणि त्यांना एक रिकव्हरी प्लॅन म्हणजे अगदीच आता जसं आपल्याकडे ग्रेट इंडियन बस्टर्ड खूपच कमी राहत, त्यांना रिकव्हरी करणं खूप अवघड आहे, पण तरी आपल्याकडे सफिशियंट पॉप्युलेशन होतं वल्चर्स. आणि त्याच वेळेस साधारण 2004 वेळेस एक वल्चर कन्झर्वेशन ब्रीडिंग सेंटर उभारलं गेलं पिंजोरला हरियाणामध्ये पहिलं, विथ द हेल्प ऑफ बीएनएचएस आणि त्यांना फॉरेन फंडिंग मिळालं आणि विभू प्रकाश सर हे हेड आहेत त्या सेंटरचे. आणि कसं आहे की वल्चर हा खूप स्लो ब्रीडिंग पक्षी आहे, म्हणजे 5 वर्षापर्यंत जे जे यंग वन्स असतात ते खूप डेलिकेट असतात, त्यांची सर्वायवल चान्सेस इन वाईल्ड इज व्हेरी लो. कारण की कधी कधी काय होतं की त्यांच्या ते त्यांच्या पेरेंट्स पासून किंवा त्यांच्या ग्रुप पासून सेपरेट होतात आणि हरून जातात किंवा मग उडतच जातात आणि ते डिहायड्रेट होऊन जखमी अवस्थेत ते भेटतात किंवा त्यांची त्यांची डेथ होते. त्याच्या तर पहिले 5 वर्ष तर खूप क्रिटिकल असतात त्यांच्या, पण एकदा ते 5 वर्ष क्रॉस केले की दे आर क्वाईट हेल्दी आणि ते पूर्ण 50 वर्षापर्यंत साधारण ते जगू शकतात आणि ते 1 वर्षामध्ये एकच एगले करतात. त्याच्यामुळे त्यांची ती परत ती पॉप्युलेशन स्टेबल करण्यासाठी खूप मोठा चॅलेंज होता आणि त्याच्यासाठी XC2 किंवा कॅप्टिव्ह पॉप्युलेशन एक ब्रीडिंग सेंटर उभारण्यात आलं जे इंडिया पाकिस्तान आणि नेपाळ तिन्ही ठिकाणी ते उभारण्यात आलं. असं ते साधारण आहे. जटायू कन्झर्वेशन ब्रीडिंग सेंटर त्याचं नाव आहे हरियाणामध्ये, पिंजोर नावाचं गाव आहे तिथे. आणि त्याच्या सोबत अजून 8 ब्रीडिंग सेंटर्स इंडियामध्ये उभारण्यात आले आहेत विथ हेल्प ऑफ गव्हर्नमेंट ऑफ फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि बीएनएचएस. आणि तिथे ते कॅप्टिव्हिटीमध्ये रेस करतात वल्चर्सला. इथे एव्हिएरीज त्यांनी बांधले आहेत, तिथे ते जास्तीत जास्त त्यांना कमीत कमी ऍक्च्युली ह्युमन इंटरफिअरन्स मिळेल. त्याच्यामुळे त्यांनी ते बांबू फेन्सिंग केलं ज्याच्याने त्यांना सनलाईट मिळेल, त्यांना हवा मिळेल पण आणि त्यांना उडता येईल. फक्त एक ऍक्टिव्हिटी त्यांची सोरिंग आहे ती ते तिथे करू शकत नाहीत, पण त्यांनी त्यांच्यासाठी पाणी इथे ठेवलेलं आहे, त्यांना रोज तिथे खायला मिळतं. आणि तिथे त्यांनी असे पर्चेस बांधले जिथे ते नेस्ट करू शकतात. सो त्यांचे जे नॅचरल ऍक्टिव्हिटीज आहेत हे सगळे तिथे ते करतात आणि CCTV थ्रू ते मॉनिटरिंग करतात त्यांना. सो कमीत कमी ह्युमन इंटरॅक्शन होतं. त्याच्यामुळे ह्या वल्चर्सला ते वाईल्ड मध्ये रिप्लेस करणार आहे काही वर्षांमध्ये. त्यांची आता प्रोसेस हळूहळू सुरू होते. आणि हे झालं बीएनएचएसचं, पण नाशिकमध्ये आम्ही नेमकी काय काम केलं वल्चर कन्झर्वेशनसाठी. तर जसं वल्चर ब्रीडिंग सुरू झालं तर जे आमचे मेंटर आहेत श्री विश्वरूप रहा, द फाउंडर ऑफ अवर एनजीओ, ही स्टार्टेड मॉनिटरिंग वल्चर्स इन नाशिक, म्हणजे किती संख्या आहे वल्चर्सची, त्याच्यासाठी प्रॉपर स्टडी केला गेला, फॉरेस्ट डिपार्टमेंटनी फंडिंग दिलं आम्हाला
आणि काही इथले गिधाड सुद्धा म्हणजे जुवेनाईल जे लहान बाळ होती पिल्लं होती गिधाडांची ती सुद्धा वल्चर ब्रीडिंग सेंटरला पाठवली गेली. काही युके वरन सायंटिस्ट आले एनएचएसचे सायंटिस्ट आले आणि रॅपलिंग थ्रू ते इथपर्यंत होलपर्यंत पोहोचून त्यांनी ते चिक्स घेतले आणि ते पिंजोरला पाठवले गेले. आणि आय वुड बी प्राऊड टू से की आता ते जुवेनाईल्स जे इथून कलेक्ट केले गेले होते ते आता ग्रँड पेरेंट्स आहेत ब्रीडिंग सेंटरला आणि त्या ब्रीडिंग सक्सेसफुली आणि त्या ग्रँड पेरेंट्स सुद्धा झाले. देन विथ द हेल्प ऑफ फॉरेस्ट डिपार्टमेंट अँड लोकल पीपल अवेअरनेस क्रिएट केला गेला आणि असं सेन्सेस मध्ये आढळून आलं की आमच्याकडे साधारण 200 लॉंगबिल वल्चर्स आहेत आणि 50 व्हाईट बॅक वल्चर्स आहेत आणि 31 मे 2015 रिपोर्टच्या हिशोबाने. आणि ह्या सर्वेमुळे आम्हाला हेल्प झाली की अंजिनेरी जे हॉटस्पॉट आहे ब्रीडिंगच त्याला कन्झर्वेशन रिझर्व म्हणजे सेकंड कन्झर्वेशन रिझर्व इन नाशिक हे डिक्लेअर केलं गेलं त्याच्यामुळे त्याला आता एक्स्ट्रा प्रोटेक्शन मिळालं त्या जागेला. फॉरेस्ट डिपार्टमेंटनी वल्चर रेस्टॉरंट उभं केलं ते आता तरी एकाच ठिकाणी आहे पण अजून काही वेगळ्या डिरेक्शन्सला ते बांधण्याचा प्लॅन त्यांचा आहे. जिथे ते आजूबाजूच्या गावातले मेलेले जनावर आहेत ते इथे आणून टाकतात आणि त्यांना फेन्सिंग केलंय म्हणजे नो अदर प्रिडेटर ऑर स्कॅव्हेंजर ते एंटर करू शकतात आणि तिथे ते वल्चर्स येऊन फीड करून जातात. सो अशा ठिकाणं त्यांनी उभे केले ज्याच्याने गावातल्या लोकांना ते सबसिडी पण देतात कारण की कसं आहे की गिधाडं आता कमी झाल्यामुळे कार्कसेस ओपन मध्ये राहायचे आणि त्याच्यामुळे त्यांना खायला कोणी आलं नाही तर ते कुजायचा आणि वास यायचा त्याच्यामुळे लोकांनी आता त्यांना पुरायला सुरू केलं जमिनीखाली त्याच्यामुळे ते होऊ नये आणि गिधाडांना फूड सतत मिळावं म्हणून वल्चर रेस्टॉरंट उभं केलं. आम्ही बऱ्याच प्रोग्राम्स आम्ही कंडक्ट करतो वेगळ्या वेगळ्या शाळेंमध्ये आणि अवेअरनेस क्रिएट करतो गिधाडं आपल्यासाठी का महत्वाची आहे. काही एक इको इको नावाची संस्था आहे जिथे काही इंजर्ड वल्चर्स आहे हा एक जुवेनाईल आम्हाला भेटला होता लॉंगबिल वल्चरचा तो आम्ही इको इको जी आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट त्याला ट्रीट करून त्याला तो डिहायड्रेट झालेला ऍक्च्युली त्याला व्यवस्थित खाऊ घालून व्यवस्थित करून त्याला परत रिलीज केलं गेलं त्याचा हा फोटो आहे. सो फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि अदर एनजीओ ऍक्च्युली खूप चांगलं काम करतात. असे हे खूप इंटरेस्टिंग आमचं ऑब्झर्वेशन होतं. एकदा आम्ही एका किल्ल्यावरती गेलेलो जस्ट टू चेक द वल्चर पॉप्युलेशन तर तिथे आम्हाला दिसलं की त्यावेळेस ब्रीडिंग नुकतं सुरू होणार होतं ऑक्टोबर नोव्हेंबरची वेळ होती आणि आम्हाला एक लॅगर फाल्कन नावाचा पक्षी आहे तो सुद्धा क्लिफ वरती नेस्ट करतो तर गिधाडांसोबत आम्हाला तो सुद्धा दिसला आणि एक ऍक्च्युली त्यातला एक दोघं जण होते ते मेल आणि फिमेल आणि त्यातला एक जण एका वल्चरच्या पाठीवर बसून त्याला स्टॅप करत होता म्हणजे ऍक्च्युली त्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन दिसली टू चूज द नेक्स्ट साईट आणि ते आम्हाला ऑब्झर्व करता आलं. वल्चर सेफ झोनची नेमकी कन्सेप्ट काय म्हणजे अवेअरनेस ठीक आहे ब्रीडिंग सेंटर आहे पण आता हे जे वल्चर्स परत आपल्याला वाईल्ड मध्ये रिलोकेट करायचे आहेत तर अशा ठिकाणी आपल्याला त्यांना रिलीज करावं लागेल जिथे एरिया सेफ आहे त्यांच्यासाठी जे आपण एवढा खर्च करतो एवढा टाइम त्यांच्यासाठी इन्व्हेस्ट करतोय तर त्यांना सेफ एन्व्हायरमेंट मध्येच रिलीज करणं इज आयडियल. आणि तर त्यांनी असे काही स्पॉट शोधले आहेत जिथे ऑलरेडी काही वाईल्ड पॉप्युलेशन आहे वल्चर्सच जसं जास्त करून दोन जिप्स स्पीशीज जिप्स जीनसच्या स्पीशीज जे तिथे एक्झिस्टिंग वाईल्ड पॉप्युलेशन आहे अशा ठिकाणं त्यांनी मार्क केलेत बुंदेलखंड आणि अजून बऱ्याच ठिकाणी पीएनएचएस वल्चर सेफ झोनचे कामं सुरू आहेत आणि लास्ट इयर पासून आम्ही सुद्धा त्यांना अप्रोच केलं आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटने आम्हाला फंडिंग दिलं या प्रोजेक्टसाठी अँड वी हॅव स्टार्टेड वर्किंग ऑन इट. तर आमच्या इथे पण दोन जिप्स जीनसचे स्पीशीज आहेत आणि तर मी जसं सांगितलं की 100 स्क्वेअर किलोमीटरचा त्यांचा जो रेडियस आहे त्या रेडियसमध्ये ते फीड करायला जातात तो पूर्ण एरिया आपल्याला स्टडी करावा लागेल की तिथे डायक्लोफेनॅक किंवा अजून काही थ्रेट्स आहेत का वल्चर्ससाठी हे स्टडी करण्यासाठी. तर साधारण हा 5 वर्षाचा प्रोजेक्ट असतो स्टडी की डायक्लोफेनॅक कंटेंट त्या एरियामध्ये सापडतंय की नाही तर आपल्याला कंटिन्युअसली मॉनिटरिंग करावं लागेल त्या एरियाचं विथ द हेल्प ऑफ रोड ट्रान्झॅक्ट्स
किती वर्चर्स आहेत आपल्याकडे, आणि वी वी नीड टू ऑल्सो डू टार्गेटेड ऍडव्होकेसी. म्हणजे जे स्टेक होल्डर्स आहेत, जे ड्रग कंट्रोलर्स आहेत, जे ड्रग्स विकतात, म्हणजे मेडिसिनल ड्रग्स, देन द फॉरेस्ट डिपार्टमेंट, देन अवेअरनेस टू द कॅटल ओनर्स. म्हणजे तुम्ही वेगळ्या वेगळ्या गुरांच्या शेडमध्ये जाऊन बघा की तिथे कोणत्या प्रकारचे औषधं वापरले जात आहेत. फार्मसीजला जाऊन चेक करा की तिथे कोणतं औषध प्रिस्क्राईब केलं जात आहे का कॅटल इलनेससाठी, विलेजर्ससाठी. तर ह्या सगळे अवेअरनेस आम्ही कंडक्ट करतो आणि वेगळ्या वेगळ्या एरियामध्ये जाऊन बोलतो आणि बघतो की तिथे डायक्लोफिनॅक वापरलं जातं की नाही. आणि कॅटल कार्केस सॅम्पलिंग, म्हणजे आता सगळ्यांना माहिती आहे की हे इलिगल आहे टू सेल डायक्लोफिनॅक, त्याच्यामुळे जर आपण तिथे जाऊन बघितलं तर कदाचित आपल्याला ट्रू रिपोर्ट मिळणार नाही की डायक्लोफिनॅक आहे की नाही. सो अजून एक जे एकदम ऍक्युरेट प्रोसेस आहे की तुम्ही डिरेक्टली त्या कॅटल जे वल्चर्सला किंवा ओपनली ठेवलं जातं स्कॅवेंजर्ससाठी, तर त्याचं किडनी किंवा लिव्हरचं सॅम्पल कलेक्ट करा आणि ते लॅबमध्ये टेस्ट करा की त्याच्यात डायक्लोफिनॅक सापडतंय की नाही. सो ही सुद्धा प्रोसेस आम्ही सुरू केली आहे. त्याच्यासाठी मी आणि अजून एक आहेत अनिरुद्ध जाधव, आम्ही पिंजोरला जाऊन ट्रेनिंग सुद्धा घेऊन आलो की ते डायक्लोफिनॅक टेस्ट कसं करायचं. आणि फार्मसी सर्व्हिस सुद्धा मी कंटिन्यू करतो आहे. तर दीज आर अ फ्यू पिक्चर्स की आम्ही कोणत्या कोणत्या पद्धतीने काम करतो. आम्ही काही स्टिकर्स आणि लिफलेट्स तयार केलेत, अवेअरनेस मटेरियल, जे आम्ही गावातल्या लोकांशी इंटरॅक्ट करतो, त्यांना काही क्वेश्चनेअर्स तयार केले, त्यामार्फत त्यांच्याशी चर्चा करतो की तुमच्याकडे गेलेल्या जनावरांचं तुम्ही काय करता, तुम्ही ठेवतात की ओपन मध्ये ठेवतात, कोणतं औषध वापरतात, या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्याशी चर्चा करून त्यांना अवेअरनेस क्रिएट करतो. मग न्यूज पेपरचा पण आम्ही हेल्प घेतोय एड अवेअरनेस. तर ही आम्ही एरिया मार्क केली आहे. हा नाशिकचा मॅप आहे, इथे सेंटरमध्ये नाशिक आहे आणि या त्र्यंबकेश्वर जवळ अंजनेरी, तर हे सेंटर पॉइंट ठेवलंय आम्ही आमच्या रेडियससाठी. 100 किलोमीटर स्क्वेअर किलोमीटर जे रेडियस आहे, तर सध्या तरी आमचं गाव काम ह्या 25 किलोमीटरच्या एरियामध्ये सीमित आहे आणि मग हळूहळू आम्ही ते वाढवणार आहे. तसं तुम्ही बघितलं तर आम्हाला ठाणे, वलसाड म्हणजे गुजरात आणि इथे मनमाड, एवढे सगळे बाउंड्रीज, खूप मोठा एरिया असतो 100 स्क्वेअर किलोमीटरचा आणि इट्स अ व्हेरी डिफिकल्ट स्टडी. सो दिस इज हाऊ वी कंडक्ट रोड ट्रान्झिट्स. आम्ही साधारण 40 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने जाऊन दोन्ही बाजूला बघतो की गिधाडं दिसत आहेत की नाही. देन इथे मला एक फोटो मिळाला होता नियर द वल्चर रेस्टॉरंट, इथे दोन्ही स्पीशीज एकत्र बसली आहेत टर्मिनेलिया झाडावरती, ते व्हाइट बॅक आणि लॉंग बिल वल्चर. आणि दिस इज हाऊ वी डू कॅटल कार्केस सॅम्पलिंग, म्हणजे मी लिव्हर किंवा मग किडनी कलेक्ट करून त्याचा एक छोटा तुकडा घेतो आणि फर्दर लॅब प्रोसेसिंग मध्ये वी विल नो की त्याच्यात डायक्लोफिनॅक आहे की नाही. आणि आर टार्गेट इज टू कलेक्ट अराउंड 800 सॅम्पल्स इन 5 इयर्स, म्हणजे 5 वर्षांमध्ये साधारण 800 सॅम्पल्स आम्हाला कलेक्ट करून बघायचंय. आणि 1% च्या आत जर डायक्लोफिनॅक कंटेंट असेल देन ओनली वी कॅन डिक्लेअर सेफ झोन. 1%च्या आत डायक्लोफिनॅकचा प्रेझन्स सापडला पाहिजे. अजून पण काही थ्रेट्स आहेत. नुसतं डायक्लोफिनॅक हे प्रूव्हन आहे फेटल, पण अजून पण काही NSAIDs आहेत, जसं की असिलोफिनॅक आणि केटोप्रोफिन वगैरे वेगळे वेगळे टॉक्सिक आहेत जे अजूनही प्रिस्क्राईब केले जातात, पण त्यांच्याकडे अजून प्रूफ नाही की हे वल्चर्सला फेटल आहे. त्याच्यामुळे हा पण आम्ही बघतो की फक्त आम्ही हे बघत नाही की डायक्लोफिनॅकच वापरलं जातं की अजून कोणते ड्रग्स वापरले जातात कॅटल ट्रीटमेंटसाठी, ते पण आम्ही चेक करतो. मग ट्रान्समिशन लाईन्स किंवा विंड टर्बाईन्स हे सुद्धा वल्चर्ससाठी धोक्याचे आहेत. आणि पॉइझन कार्क, म्हणजे काही काही ठिकाणी स्पेशली आफ्रिकामध्ये जिथे पोचर्सला कसं आहे, जर एखाद्या ठिकाणी पोचिंग करून एखादा अॅनिमल मारला गेला असेल तर तिथे वल्चर्स येऊन जमा होतात आणि मग ते फॉरेस्ट डिपार्टमेंटला डिटेक्ट होतं की इथे एखादा अॅनिमल मेला, अँड देन दे कॅन ट्रॅक द पोचर्स. सो त्याच्यामुळे पॉइझन केलं जातं काही कॅटल्सला, त्याच्यानी ते वल्चर्स मरतात आणि लॉस ऑफ हॅबिटॅट, जे बरेचशा अजूनही समस्या आहेत गिधाडांसाठी, ज्याच्यावरही अभ्यास किंवा विचार केला पाहिजे. शेवटी मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की वल्चर्स जे आहेत त्यांना आपण
वाइल्ड कार्कस फीड केलं, वाइल्ड कार्कस द्यायला पाहिजे. आपला शेतीप्रधान देश आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे कॅटल्स आहेत आणि त्यांची डेथ होत राहते. पण जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे ते जे वाईल्ड म्हणजे त्या नॅचरल डेथ झालेल्या अॅनिमल्सला पुरतं किंवा जाळून टाकतं, त्यांना ते न करता त्यांना ओपन मध्ये ठेवलं पाहिजे गिधाडांसाठी. कारण की जे वाईल्ड कार्कस आहे त्याच्यामध्ये न्यूट्रिशन जास्त असतं, हाय प्रोटीन असतं, फॅट कमी असतं, विच इज व्हेरी हेल्दी फॉर द वल्चर्स. सो आपण पण एक अवेअरनेस आपण क्रिएट केला पाहिजे. आणि दिस इज अँडियन कॉर्नर. मी जे सुरुवातीला सांगितलं की हा 10 ते 11 फूट त्यांची विंगस्पॅन आहे. येस, सो थँक्यू. एनी डाऊट्स? थँक्यू व्हेरी मच प्रतीक्षा. व्हॉट्सअपवरचं फार सुंदर माहितीपूर्ण असं सादरीकरण तू केलं आणि आजच्या ह्या आपल्या वेबिनार मध्ये जवळपास 188 पार्टिसिपंट आज जॉईन झालेले होते. ओके, सुरुवातीला 110 होते आणि त्यानंतर 188 पर्यंत हा फिगर पोहोचला. तर या सर्व नवीन जॉईन झालेल्या पार्टिसिपंट साठी मी पुन्हा एकदा प्रतीक्षाची ओळख करून देतो. आजचा हा जो वेबिनार होता महाराष्ट्र पक्षी मित्रचा 7 नंबरचा, यामध्ये आजचा विषय होता व्हल्चर हे डिक्लाइन का झाले, त्याचं कन्झर्वेशन आणि त्याच्यासाठी सिस्टम तयार करण्यासाठी ह्या पद्धतीचा आजचा विषय होता आणि तो प्रतीक्षाने अतिशय अभ्यासपूर्ण असा सादर केला. प्रतीक्षा ही नाशिक येथून आपल्यासोबत आज जॉईन झाली होती. प्रतीक्षा स्वतः MSc बायोडायव्हर्सिटी आणि कन्झर्वेशन, बायोडायव्हर्सिटी आणि कन्झर्वेशन रवारे कॉलेज पुणे येथून पूर्ण केलं आहे. सध्या वाईल्ड लाईफ बायोलॉजिस्ट आणि प्रोजेक्ट कॉर्डिनेटर म्हणून काम करते नेचर कन्झर्वेशन सोसायटी ऑफ नाशिक यांच्या प्रोजेक्ट मध्ये. तर आपल्याला आजच्या या सादरीकरणाच्या बाबत प्रतीक्षाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर कृपया. जयंत जी नमस्कार. हा प्रतीक्षण मला सांगायचं असं आहे की मला जे काही आठवते 1975 सालापासून ते 1984 सालापर्यंत, ज्यावेळेस मी 1975 ते 1984 म्हणजे मी जेव्हा 4th पासून 12th पर्यंत होतो त्यावेळेस आमच्या शेतामध्ये आमचं घर शेताच्या बाजूला एक ओढा असायचा आहे. त्या ओढ्यामध्ये 1977 असताना एक आमचा बैल मेला होता. सकाळी तो बैल मेला आणि तो आम्ही त्याच्यामध्ये त्या ओढ्यामध्ये टाकला आणि संध्याकाळी मी जेव्हा आलो परत शाळेमधून 5:30 तर त्यावेळेस बैलाचं फक्त आडं शिल्लक होती, काहीही शिल्लक नव्हतं. एवढे सगळे गिधाड त्यावेळेस तिथं आलेली होती. म्हणजे 1977 साल असेल ते अंदाजे 77-78 वगैरे. आणि एकही म्हणजे काहीच शिल्लक राहिलं नव्हतं. जे तुम्ही सांगितलं आता की अजिबात काही काही थोड्या वेळामध्ये ते मेलेले जनावर संपून टाकतात, तर ते मला एक अनुभव मला 77-78 चा आठवतो. नमस्कार, डॉक्टर ताडे बोलतो. हा हॅलो, खूप छान प्रेझेंटेशन झालंय मॅडम तुमचं. थँक्यू. आणि मला एक विचारायचं आहे की तुम्ही 2016 डाटा दिलाय नाशिक आणि त्या टेरिटरी मधला, आता सध्या म्हणजे मागच्या 4 वर्षापासूनच स्टेटस काय, नेमके नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स वाढले काय झालं, डिक्लाईन झालं काय, नेमकं स्टेटस काय? सर 2015 पर्यंत आम्ही सिस्टमॅटिक त्यांचं सेन्सस केलं, त्यामुळे आम्हाला एक्झॅक्ट फिगर किती आहे ते कळली. पण अजून पण जे वर्चर रेस्टॉरंट आहेत किंवा जिथे कार्कस टाकलं जातं तिथे आम्हाला खूप मोठ्या संख्येमध्ये वर्चर्स दिसतात. तर आम्हाला असं वाटतं की साधारण 200 ते 250 आसपास गिधाड नाशिकमध्ये आहेत, पण अक्युरेट फिगर आम्ही 2015 सांगू शकतो. तर तेच आहे, 1992 ते 2006 मध्ये खूप रॅपिडली डिक्लाईन झालं आणि आता हळूहळू वर्चर पॉप्युलेशन वाढत आहे. त्याच्यामुळे प्रोटेक्टेड एरियाज हे खूप महत्वाचं रोल प्ले करत आहे त्यांच्या संरक्षणासाठी. मग ते जिथे आता ही वल्चर्स मिळत होती जिथे तुमचं ब्रीडिंग करता, तर तुम्ही बोरिवलीचं जंगल पण कन्सिडर करता? कारण दॅट वॉज द मेन एरिया गिधाड जिथे असायची. आणि जो तुम्ही मगाशी सांगितला प्रॉब्लेम आहे लेपर्डचा, तो आता बोरिवलीच्या जंगलात वाढलाय. तिथे जर कदाचित गिधाड जर सोडली आणि तिथे आहे गिधाडांना राहण्याची जागा, तर कदाचित हा प्रॉब्लेम कदाचित होऊ शकेल. राईट सर, हळूहळू आता वर्चर सेफ झोनच एरियाज पण म्हणजे वेगवेगळे लोकेट होतील ते आता काही ठिकाणी राबवले जात आहेत BNHS थ्रू आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट थ्रू. तर अजून पण काही प्रोटेक्टेड एरियाज त्याच्यामध्ये इन्क्लूड होतील जिथे एक्झिस्टिंग वाईल्ड पॉप्युलेशन आहे.
कसं आहे की कॅटल्स प्लस वाईल्ड ॲनिमल्स यांची नॅचरली डेथ होतच राहते, त्यामुळे ते जरुरी नाही की ते फक्त कॅटल्सच्या कार्कसवरती फीड करतात. आणि आफ्रिकेमध्ये मेनली आपला शेतीप्रधान देश आहे आणि आपण आपल्या गायला माता समजतो म्हणून आपल्याकडे बीफ हे खाल्लं जात नाही, पण त्याच्यामुळे इथे कॅटल कार्कसचं प्रमाण जास्त आहे. पण आफ्रिकेमध्ये मेनली ते वाईल्ड अंग्युलेट्स जे वाईल्ड स्पीशीज आहे त्याच्यावरतीच ते डिपेंडेंट आहे. त्यामुळे फक्त आपण जर फॉरेस्ट डिपार्टमेंट कडनं जर हे जे वाईल्ड अॅनिमल्स आहेत त्यांना जर जाळलं किंवा पुरलं गेलं नाही तर दॅट कॅन बी अ एक्सलंट फूड सोर्स फॉर वाईल्ड. हॅलो वडतकर सर. हा रुपेश बलसारा पुणे. हा रुपेश बलसारा बोला. रुपेश सर मला हा मला प्रत्यक्षाला हेल्प साठीच बोलत आहे तिथे सर. हा तर मी निरीक्षण आणि पक्षी हे माझं क्षेत्र आहे. मेन म्हणजे मी माउंटेनियर आहे तर तुम्हाला वल्चर कन्झर्वेशनच्या वेळी जेव्हा माउंटेन क्लिफ आहे किंवा कुठे जास्त रेपल करायचंय किंवा क्लाइम्बिंग करून जायचं आहे ऑब्झर्वेशन साठी तर त्या अनुषंगाने जर काय मदत लागली तर माझे काही माउंटेनियर्स मित्र नाशिक मध्ये पण आहेत आणि आमची पुण्यामध्ये पण टीम आहे तर तुमच्या सायंटिफिक डाटासाठी जर समजा कधी मदत लागली तर यू कॅन कॉल मी. वडतकर सरांकडे पण माझे नंबर वगैरे आहेत तर तुम्ही त्यांनाही कॉन्टॅक्ट करू. डेफिनेटली सर. डेफिनेटली व्हेरी गुड सजेशन. हा मी अंजली वैद्य बोलते सर. अंजली मॅडम बोला. हा नमस्कार सर. आपल्या मॅडमला खूप खूप शुभेच्छा. मला असं म्हणायचं आहे की माझ्या लहानपणी मी भरपूर गिधाडं बघितलेली आहे अगदी घरिटा घालताना पण आता ते दिसत नाही. आणि त्या एक प्रश्न होता की वल्चरला वास येतो का, तर त्याचं उत्तर असं होतं की प्रत्येकच पक्ष्याला वास येतो. आणि मला मॅडमला एक विचारायचं आहे की वल्चर आणि इतर प्राणी इतर पक्षी जेव्हा आकाशात उडतात तेव्हा आकाराचा अंदाज येत नाही आणि आकाराचा अंदाज येत नसल्यामुळे आपल्याला ते ओळखता येत नाही, तर वल्चर फक्त नेमके वल्चर ओळखायचा काही असं ट्रिक आहे का? येस मॅम. एक तर तुम्हाला कंटिन्युअसली फील्ड वरती जाऊन हळूहळू अंदाज यायला सुरू होईल. हे खूप मोठे पक्षी असतात, त्यांचा विंग स्पॅन खूप मोठा आहे आणि त्यांच्या नेक आणि डोक्यावरती फेदर्स नाही, तर ते हे आपण जमिनीवरती आकाशात ते जर पाहिलं हे त्यांचं वैशिष्ट्य फीचर ते कळून येतं. त्यांचं बी शेप डोकं असतं असतो म्हणजे जमिनीवर तर आपण ओळखू शकतो पण जेव्हा आकाशामध्ये जे फ्लाईट करतात तेव्हा इतर पक्षी आणि वल्चर म्हणजे जसं घार उडते आहे आणि वल्चर उडतोय तर आपण तेवढं म्हणजे आकारामध्ये साम्य आपण करू शकत नाही आणि दूर उडणारा जर पक्षी आपल्याला ओळखायचा असेल तर नेमका वल्चर कसा ओळखायचा? मी तेच सांगते मॅम. एक तर त्यांची विंग स्पॅन खूप मोठा आहे, त्यांच्या डोक्यावरती आणि मानेवरती पिसं नाही आहे, त्याच्यामुळे ते आपण व्यवस्थित ते बघू शकतो. व्ही शेप त्यांचं डोकं आपल्याला दिसेल आणि ब्रॉड विंग्स असतात त्यांचे, म्हणजे जर खारीच आपण बघितलं तर असं रॅकेट टेल सारखं त्यांचं असतं, तर त्यांचं ब्रॉड विंग्स ब्रॉड टेल आणि ब्रॉड विंग्स ही त्यांची कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि विथ एक्सपिरियन्स तुम्हाला हळूहळू हा सर मला एक प्रश्न विचारायचा आहे. सर नमस्कार. आपल्याकडे जे जनावर आहेत तर ते जनावरांची संख्या झपाट्याने कमी होते, तर त्या जनावरांसाठी आपलं वन विभाग म्हणा किंवा एनजीओच्या मार्फत त्या जनावरांच्या संवर्धनासाठी काय वेगळं असं करतात? कारण की जर ही जनावर राहिली तर मला वाटतं गिधाड त्यांना खाण्याचा प्रॉब्लेम येतो, याचा कधी सॉल्व्ह होईल? सर या प्रश्नाचं मी उत्तर दिलेलं आहे अगोदर की वाईल्ड अॅनिमल्स आणि डोमेस्टिक अॅनिमल्स हे दोघांवरती ते फीड करतात आणि ते दोघांची पण पॉप्युलेशन व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे हंगर हे प्रॉब्लेम नाही आहे त्यांच्यासाठी सध्या तरी. आणि त्यासाठी डिपार्टमेंट आणि इतर एनजीओ काम करत आहेत की त्यांना मिळावं आणि सेफ मिळावं. हा गजानन वाघ, तुम्ही अमरावती वरून? येस सर. अभिनंदन, सुंदर प्रेझेंटेशन झालं. माझा एक प्रश्न असा आहे की विदर्भामध्ये अगोदर खूप असे गिधाड होते परंतु आता विदर्भाच्या काही डिस्ट्रिक्ट मर्यादित राहिलेले आहे, जसं नागपूरचा पेंच एरिया असेल, गडचिरोली असेल आणि विदर्भाच्या वर म्हणजे एमपी मध्ये हे राहिलेले आहे,
तर भविष्यामध्ये विदर्भातील बाकी जिल्ह्यात जे आधी दिसायचे असे ते रिस्टोर होण्याचे चान्सेस आहे का, काय वाटतं तुम्हाला या अभ्यासाने? चान्सेस आहेत, कारण की आता सगळेच जण प्रयत्न करतात त्यांच्या पॉप्युलेशन वाढण्यासाठी, आणि जिथे एक्झिस्टिंग पॉप्युलेशन आहे गिधाडांचं तिथे वल्चर सेफ झोनचं सुद्धा काम जरी सुरू झालं नसेल तरी इव्हेंच्युअली होऊ शकतं, आणि लोकल एनजीओ हे इनिशिएटिव्ह घेऊ शकतात फॉरेस्ट डिपार्टमेंटला भेटून, आणि एनएचएस तुम्हाला गाईड करेल की कसं तुम्ही तुमच्या एरियामध्ये काम करून तुमच्या एरियाला वल्चर सेफ झोन म्हणून डिक्लेअर करा, आणि तिथे मग जे ब्रीडिंग सेंटरमधले वल्चर्स आहेत ते रिलीज सुद्धा करून केल्या जाऊ शकतात इव्हेंच्युअली पुढे जाऊन. आणि जे एक्झिस्टिंग पॉप्युलेशन आहे त्याला कोणता थ्रेट नाहीये हे आपण बघण्यासाठी वेगळे काम करू शकतो, अवेअरनेस कन्झर्वेशनचं, आणि ते डायक्लोफेनॅक अवेलेबल आहे की नाही, ह्युमन्सचं वापरलं जातंय का, कोणतं औषध कॅटल ट्रीटमेंटसाठी वापरलं जातं, तर ह्याची चौकशी आपण जर करून बघितलं की हे सेफ एरिया आहे वर्चस्चा, तर हळूहळू त्यांची पॉप्युलेशन नक्की वाढेल, कारण की ते एका वर्षात एकच बाळाला जन्म देतात आणि त्यांची पॉप्युलेशन सटकन कधीच वाढणार नाही, ती हळूहळू वाढेल. आज आता अतिशय सुंदर असं डिस्कशन झालं, प्रश्न पण खूप सुंदर विचारले गेले आणि वेळ पण आता आपला भरपूर झालेला आहे, तर मी सर्व सहभागींचं आभार व्यक्त करतो, तसंच महाराष्ट्र पक्षी मित्रतर्फे प्रतीक्षा कोठुळे यांनाही आभार व्यक्त करतो की त्यांनी ह्या आमच्या महाराष्ट्र पक्षी मित्रच्या वेबिनार सिरीज मध्ये येऊन अतिशय सुंदर माहितीपूर्ण असं व्याख्यान दिलं. पुन्हा एकदा सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि आजचा हा वेबिनार थांबूया. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सर.